धान्य <गाँगा> दे ही काही आहे धनधान्य देणस आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणस आमची माती

कर, कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत आपल्या संपूर्ण कुटुंबामध्ये घरामध्ये सगळ्यात केंद्रबिंदू असतं ते म्हणजे घरातलं लहान मूल लहान बाळ आपलं सगळं घर हे त्या लहान बाळाबरोबर किंवा त्या लहान बाळाच्या अवतीभोवती केंद्रित झालेलं असतं नाही का म्हणजे त्याला आपण उत्तम आरोग्य मिळावं ह्यासाठी प्रयत्न करत असतो त्याला सकस आहार मिळावा यासाठी प्रयत्न करत असतो त्याला नाऊ माकू घालतो आणि सगळे मिळून त्याची काळजी घेत असतो पण हे झालं लहान मुलाविषयी लहान बाळाविषयी आता आपल्या घरातलं जे पशुधन आहे हे सुद्धा आपल्या लहान बाळासारखंच असतं नाही का म्हणजे आपण त्याला जो काही पोषक असा आहार देणार त्याच्यावरती त्याचं एकूणच सगळं अवलंबून असतं आता आहार आपण देतो नाही असं नाही आपण त्याला चारा देतो पण काय असतं माहिती आहे का की हा चारा नेमका कसा असावा तो कशावेळी कोणत्या पद्धतीचा द्यावा याच्याविषयी अधिक ज्ञान आपल्याला नसतं आणि तेच करून घेण्यासाठी म्हणजे त्याविषयी अधिक माहिती करून घेण्यासाठी आपण आजच्या या भागामध्ये चर्चा करणार आहोत आजचा चर्चेचा विषय आहे सकस हिरव्या चाऱ्यासाठी संकरित नेपियर गवताच्या प्रजाती आणि चर्चेमध्ये सहभागी होत आहेत गणेश देशपांडे प्रकल्प उपसंचालक आहेत वैरण विकास पशुसंवर्धन आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे इथून आलेत सर नमस्कार कार्यक्रमात खूप खूप स्वागत मी आत्ता हा विषय मांडला आपल्या सगळ्या का प्रेक्षकांसमोर मी लहान बाळाचा उल्लेख केला कारण मला असं नेहमी वाटतं की आपल्या घरातलं जे पशुधन आहे ना तर आपल्या कुटुंबाचाच एक भाग आहे ती लहान बाळं असतात आपण त्यांना जे देतो त्याच्यावरती त्यांचं फिडिंग अवलंबून असतं त्यामुळे त्यांना आहार हा सकसच मिळाला पाहिजे तुम्ही आपले तज्ञ आहात तुम्ही आम्हाला हे सांगायचं सांगायचंय की योग्य वेळी योग्य तो आहार कसा दिला पाहिजे आणि खास करून जो मी आता उल्लेख केला की हा सकस हिरव्या चारासाठी संकरित नेपियर गवताच्या प्रजाती ऐकायला वाचायला हे खूप मोठं वाटतंय पण हे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही सांगाल अशी अपेक्षा आहे म्हणून माझा पहिला प्रश्न आपल्याला आहे की पशुधनाच्या आहारामध्ये हिरव्या वैरणीचं निश्चित महत्व काय आहे तुम्ही जसा आता उल्लेख केला की आपण बाळाला सकस आहार संगोपन करायला पाहिजे आणि पशुधन हे आपल्या कुटुंबातला एक घटक आहे अगदी त्याच पद्धतीने की जसं पशुधनाला आपण आपल्या कुटुंबात घट मानतो तर सकस आहाराची त्याला अत्यंत गरज आहे पशुधनाचं शरीर पोषण त्याला जे अन्न घटक आहे शरीर पोषणाकरता आवश्यक त्याचबरोबर पशुधन हे दूध उत्पादन करत असतं आपण त्यांना दूध असतं संगोपन करत असतो त्यामुळे दूध उत्पादनाकरता जो कच्चा माल किंवा जे अन्न घटक आवश्यक आहेत ते आणि पशुधनाची रोगप्रतिकारशक्ती टिकून ठेवणं याकरता म्हणून जे अन्न घटक आहेत ते फक्त त्यांना वैरणीतून मिळत असतात आणि त्या करताना सकस चौरस आहार जसं आपण आपण स्वतः घेतो त्याप्रमाणे त्यांना देणं आवश्यक आहे त्याकरता हिरवी वैरण वाळलेली वैरण आणि पशुखाद्य ही तीनही त्यांना देणं आवश्यक आहे सर्वसाधारणपणे एक पशुधानाकरता प्रतिदिन दहा ते पंधरा किलो ही वैरण पाच ते सहा किलो वाळलेली वैरण आणि दीड ते दोन किलो पशुखाद्य हे शरीर पोषणा करता त्यांना अत्यंत आवश्यक आहे अच्छा पण आता हे तुम्ही किलोचं जे सांगितलं हे काय असं प्रमाण ठरलेलं आहे का साधारणतः तीनशे ते साडेतीनशे किलो वजनाची गाय आपण धरली की ज्याला एक म्हणजे लिमिट म्हणतो तर त्या साधारणतः त्या पशुधनाकरता शरीर पोषणा करताना आवश्यक आहे त्या व्यतिरिक्त जर जी गाय दूध उत्पादन करते किंवा मैस दूध उत्पादन करते त्यांना दूध उत्पादनाच्या चाळीस ते पन्नास टक्के पशुखाद्य हे द्यावं लागतं बरं बरं म्हणजे हे तीन प्रमुख प्रकार तुम्ही सांगितलेत अच्छा आता याच्यावरती पुढचा प्रश्न माझा आधारित आहे म्हणून हे महत्वाचं आहे की हिरव्या वैरणीमध्ये साधारण कोणकोणत्या पिकांचा किंवा वैरणीचा समावेश होतो हिरव्यामध्ये अनेक प्रकारचं असतं एकदल आहेत पिकं हिरव्या वैरणीचे जवार आहे मका आहे बाजरी आहे ओट आहे द्विदलमध्ये लसूण घास असतो किंवा मेथी गवत असतं दशरथ घात असतो गवार असतं चवळी असतं त्याचप्रकारे की डोंगरी गवत पवना गवत मार्वेल हे जे शेतात नैसर्गिकपणे रानात येतात त्याचप्रमाणे बहुवार्षिक जे पिकं आहेत संकरित नेपेर जे आहेत गवत संकरित नेपेर आहे पवना आहे तुमचं गिनी ग्रास आहे हमील आहे प्यारा आहे अशा प्रकारचे जे बहुवार्षिक पिकं आहेत की अशा प्रकारच्या अनेक हिरा वैरणीमध्ये त्याचा समावेश होतो इव्हन भुईमुखसुद्धा जे आहे एक वैरणीकरता करता म्हणून त्याचं पण पीक आहे गवारसुद्धा घेतले हो का अच्छा अशा अनेक प्रकारच्या हिरोयरचा समावेश बरं पण आता ह्या हिरव्या वैरणीमध्ये एखादी अशी वैरण असेल की जी सर्वोत्कृष्ट आहे म्हणून आपण त्याच्याकडे बघतो अशी नेमकी कुठली आहे हिरोईन एक मध्ये बघितलं तर मका ही सर्वोत्कृष्ट आहे हो का आणि द्विदलमध्ये म्हणलं तर लसूण घास हा सर्वोत्कृष्ट आहे बरं पण असं काय म्हणजे वैशिष्ट्य काय त्याचं लसूण घासमध्ये प्रथिनांचं प्रमाण खूप आहे एकोणीस टक्क्यापर्यंत अठरा ते एकोणीस टक्के प्रथिनाचं प्रमाण आहे आणि मका ही जी आहे ही म्हणजे कमी पाण्यामध्ये किंवा चांगल्या उत्पादन तिचं भरपूर होतं कि ज्या ठिकाणी म्हणून मका ही एकदल मध्ये सूरपृष्ट आहे मक्याचा मुरघास करून टिकून ठेवता येते मका हिरवी वैरण मक्याची आणि लसूण घास लसूण घास या दोन पड़। मने या पड़ या पड़ प्रमुख आपण म्हणजे इतरही आहेत पण ह्याला आपण प्रमुख चांगल्या प्रकारची प्रकार बरोबर बरोबर खरंय सर मला सांगा संकरित नेपियर या वैरण पिकाबद्दल बद्दल कोणती माहिती अशी विशेष आहे म्हणजे जे आपल्याला आमच्या प्रेक्षकांना सुद्धा अगदी रित्या तुम्ही सांगा संकरित नेपियर हे जे आहे हे मूळ आफ्रिका ह्या देशातून आपल्याकडे आलेलं आहे याचं मूळ आफ्रिकेमध्ये आहे एकोणीसशे बारा मध्ये भारतामध्ये याची लागवड करायला सुरुवात करण्यात आली एक, कर एक बा हत्ती गवत म्हणून या नावाने कारण त्याची उंची हत्तीच्या पर्यंत वाढते परंतु त्यामध्ये जो गायी मशीन करता लागणार आहे आणि त्याचबरोबर कमी पाण्यामध्ये येण्याकरता म्हणून एकोणीसशे त्रेपन्न मध्ये आपल्या देशामध्ये त्याच्या बाजरीबरोबर संकरी सुरुवात झालेली आहे आणि आता गेल्या तीस पस्तीस वर्षामध्ये याच्या फार मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रजाती निर्माण करण्यात आलेल्या आहेत यामध्ये याचं वैशिष्ट्य असं आहे की उत्पन्न भरपूर येतं वाढ भरपूर प्रमाणामध्ये होते इतर पिकाच्या मानाने याला पाणी पण तसं कमी लागतं आणि एकदल आहे प्रथिनांचं प्रमाण पण नऊ पॉईंट आठ टक्के चांगलं आहे म्हणजे त्यामुळं आपल्या उष्ण म्हणजे हवामानामध्ये संकरीत नेपेर हे चांगल्या प्रकारे वनस्पतींना एकदा जर आपण संकरीत नेपेर गवताची लागवड केली तर हे पाच वर्ष सलगपणे आपल्याला त्याचं उत्पन्न मिळतं अरे वा मक्यासारखं दोन दोन महिन्यांनी त्याला परत मशागत करा परत बियाणं पेरा कटिंग करा जमीन मशागत हा खर्च येत नाही अच्छा सलग आपण पाच वर्षापर्यंत दोन दोन महिन्याची कापणी घेऊ शकतो आणि हा पूर्ण खर्च आपला कमी होतो निश्चित पण मला सांगा सर आता हा तुम्ही आफ्रिकेचा उल्लेख केलात म्हणजे आफ्रिकेला मूळ हे पाहायला मिळालं आपल्याकडे असं महाराष्ट्रामध्ये खास करून असं कुठे आहे म्हणजे बऱ्यापैकी त्याचं प्रमाण असलेलं आता सगळीकडं फार मोठ्या प्रमाणात याचा प्रसार झालेला आहे प्रसार झालेला आहे खूप मोठ्या प्रमाणात आता सगळीकडं शेतकरी जागरूक झालेला आहे सगळ्या ठिकाणी लावता जावु� आहेत मध्यंतरी चार पाच वर्षापूर्वी लातूरचे जिल्हाधिकाऱ्यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये याचं यशवंत आणि जयवंत याची लागवड केलेली आहे बऱ्याच ठिकाणी हे मोठ्या प्रमाणात आपल्याकडे लागवड आपल्याकडे चांगली परिस्थिती आहे निश्चितच मी ही चर्चा अशीच पुढे चालू ठेवणार आहे पण आपण छोटीशी थोडीशी विश्रांती घेणार आहोत विश्रांतीनंतर पुन्हा भेटूया चर्चेत सहभाग घेऊया हो कुठेही जाऊ नका पाहत राहा आमची माती आमची माणसं विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत सर आपण ही सगळी सविस्तर चर्चा करतो आहोत आता आपण थेट लागवडीकडे वळूया मला सांगा संकरित निपियर या वैरणीच्या पिकाची लागवड नेमकी कशी करायची संकरित निपियर ह्या वैराणीच्या पिकाची जी लागवड केली जाते ती त्यांच्या उसाच्या जसं आपण बेनं लावतो कांड्या लावतो अशा हो, हो. प्रकारच्या कांद्यापासून त्याची लागवड केल्या जाते साधारणतः जून जुलैमध्ये ह्या पिकाकरता काळीची जमीन माती जी असेल जमीन की जी पाणी धरून ठेवते ओलावा धरून ठेवते त्याच्यामध्ये अन्य घटकांचा म्हणजे मातीमध्ये जे काही नत्र आणि त्याचं प्रमाण जे असतं अशा प्रकारची मा जी जमीन आहे ती खूप चांगली असते उष्ण आणि दमट हवामानामध्ये याची लाग म्हणजे उत्पन्न चांगलं मिळतं आणि ही लागवड करत असताना नेहमीप्रमाणे आपण जशी नांगरटी करतो वखरणी करतो ते सगळं केल्यानंतर याची लागवड ही कांड्यापासून केली जाते अच्छा जसं आपण उसाचं बिना जर लावतो किंवा ऊसाची लागवड करतो त्या प्रकारे याच्या कांड्या ज्या मिळतात त्याला आम्ही स्टेपलिंग्स म्हणतो ह्या स्टेपलिंग्स ह्या सगळ्या ज्या ठिकाणी शेतकरी आहेत किंवा आमचे जे प्रक्षेत्र आहेत आमचं तातवडेचं जे प्रक्षेत्र आहे पुण्यामध्ये चिंचवडला विदेशी प्रक्षेप्रा प्रक्षेत्र तातवडे तर त्या ठिकाणी सुद्धा हे उपलब्ध आहेत तर हे सगळे कांड्या घेऊन आपण त्याचा डोळा जो आहे तर एक डोळा खाली जमिनीमध्ये आणि एक डोळा वर अशा प्रकारे आपण या दोन पीक म्हणजे झाडातलं जांतर आहे किंवा दोन याच्या रोपातलं जांतर आहे हे साठ सेंटीमीटर अच्छा आणि दोन ओळीतलं अंतर आहे हे नव्वद सेंटीमीटर अशा प्रकारे याची आपल्याला लागवड करता लागवड करतात साधारणतः जून जुलै ह्या आपण महिन्यामध्ये याची लागवड करावी की जेणेकरून चांगले फुटवे फुटतात आणि रोपांचं प्रमाण चांगलं असतं अच्छा यानंतर आपल्याला पाटा पद्धतीने पण याची लागवड करता येते की जर तीन फुटाचा एक वाफा गादी वाफ्यावर आपल्याला तीन ओळीमध्ये याची करता येते इव्हन जर पाण्याचं प्रमाण कमी असेल तर याला आपण ठिबक सुद्धा पाणी देऊ शकतो त्या त्याकरता पाट्या पद्धतीने आपण लागवड केली ते अतिशय योग्य होते आणि आता मी आठवडेला ठिबक सिंचनावर प्रयोग केलेला आहे तर याची उंची पंधरा फुटापर्यंत वाढलेली आहे अरे वा आणि कमी पाण्यामध्ये सुद्धा हे उत्पन्न चांगलं येतं हे महत्वाचं कारण आपल्याकडे नंतर पाण्याचं नंतर हळूहळू हवामानाकडे वळणार आहे पण हे खूप छान सांगितलं कारण शेवटी हवामान पाऊस पाणी याचा पण विचार करायला पाहिजे जनरली काय होतं आपलं वैरण पिकामध्ये जर बघितलं तर बियाणं आणि तेही असं प्रमाणित बियाणं मिळणं हे फार कठीण आहे कारण ते जनरली अवेलेबल होत नाही पण याचा जो फायदा आहे की याचे ठोंब जे आहेत किंवा ज्याचे जे स्टेपलिंग्स आहेत हे इझिली सगळ्या ठिकाणी अवेलेबल आहेत आमच्या सगळ्या प्रक्षेत्रावर अवेलेबल आहेत त्यामुळे याचं बियाणं आणि तेही चांगल्या प्रतीचं बियाणं मिळण्याकरता काही अडचण येत नाही शेतकऱ्यांना फार सोप्या आणि सहज पद्धतीने हे उपलब्ध होऊ शकतात त्याच्यामुळं स्वस्त पण आहेत एक रुपयामध्ये एक ते ठोंब मिळतं अच्छा त्यामुळे शेतकऱ्यांना लागवडीकरता बियाणं उपलब्ध होऊ शकतं लागवड अतिशय सोपी आणि सहज आहे त्याचं गायडन म्हणजे मार्गदर्शन पण तिथं त्या प्रक्षेत्रावर मिळतं आणि एकदा लागवड केल्यानंतर पाच वर्षापर्यंत चांगलं पद्धतीचं हे पीक निश्चितच तुम्ही आता मार्गदर्शनाचा उल्लेख केला मला नेहमी या कार्यक्रमामध्ये जे जे तज्ज्ञ येतात त्यांना मी हा आवर्जून प्रश्न विचारतो की कित्येकदा असं होतं म्हणजे आपल्याकडे आधुनिक तंत्रज्ञान सगळीकडे आता शेतीमध्ये सुद्धा वापरलं जातं पण कित्येकदा असं होतं की अनेक शेतकरी असे आहेत की ज्यांना थेट हे करायचं असतं त्यांना हे सगळं मान्य असतं त्यांना हे पटत असतं पण त्यांना मार्गदर्शनाची गरज असते तर आपल्याकडून म्हणजे आपल्यासारख्या तज्ञ आहेत किंवा विद्यापीठ आहेत किंवा कृषी विभाग आहे यांच्याकडून थेट त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांना मार्गदर्शन केलं जातं का म्हणजे जा उदाहरणार्थ मी मला जर समजा हे लावायचं आहे तर मला मार्गदर्शन मिळेल का यासाठी काही सोय आहे का आहेत ना आमचे प्रक्षेत्रावर याच्याकरता प्रशिक्षणाची सोय आहे त्याचप्रमाणे आमच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत बरं कामधिंदुत्त ग्राम योजना आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे शिबिरं घेतल्या जातात त्या शिबिरामध्ये याचे मार्गदर्शन दिलं जातं इव्हन कुणीही वैयक्तिक शेतकरी जरी आमच्या दवाखान्यात गेला पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये किंवा आमच्यापर्यंत आला तरी आम्ही त्याला सगळी बाजूला ठेवून त्याला व्यक्तिशा मार्गदर्शन करतो जेवढं त्याच्यामुळे मार्गदर्शन करण्याची त्याला काही अडचण येत नाही आमच्याकडं टोल फ्री नंबर पण आहे त्या टोल फ्री नंबरवर सुद्धा ते दूरध्वनीसाठी सुद्धा फोन करून आम्हाला माहिती घेऊ शकतात अच्छा आणि सध्या म्हणजे जवळजवळ गावागावामध्ये आमचे जवळपास दवाखाने आहेत तिथं आमचे डॉक्टर्स उपलब्ध आहेत तर हे सगळे त्याला माहिती देऊ शकतात माहिती देत असतात बरोबर सर याच्या आधी आपण आता उल्लेख केला म्हणजे चर्चा करत असताना हवामानाकडे थोडंसं वळलं होतं तर नेमकं अशा पद्धतीच्या या नेपियर पिकासाठी हवामान नेमकं कसं असलं पाहिजे हवामान या पिकाकरता उष्णानी दमट बर साधारण याचं जे म्हणजे उष्ण आणि दमट हवामानामध्ये आपल्याकडंच त्या पद्धतीचं हवामान आहे तिथं चांगल्या प्रकारचं हे येतं थंडी जास्त याला मानवत नाही थंडीमध्ये याची वाढ फार जोमाने होत नाही जो पर्जन्यमान जे आहे ते साधारणतः आठशे मिलीमीटर ते एक हजार मिलीमीटरपर्यंत असेल तर याचं येऊ शकतं उंची जी आहे ती दोन हजार मीटरपर्यंत जरी उंचीवर सुद्धा हे गवत चांगल्या प्रकारे येत अरे वा त्यामुळे तसंच त्याला बाकीच येत नाही फक्त थोडं थंड जर आहे तर त्याच्यामध्ये फक्त ते वाढत नाही वाढत नाही पण त्याची काळजी घेऊ शकतो इव्हन या पिका नाही याची काळजी आपण या पिकामध्ये अजूनही सांगता येईल की हे पाच वर्षापर्यंत मी तुम्हाला सांगितलं पण समजा काही कारण असतो पाणी कमी पडलं हा साधारणतः उन्हाळ्यामध्ये एप्रिल आणि मे महिन्यामध्ये जरा पाणी नसेल तरी हे पीक नष्ट होत नाही हे महत्वाचं आहे ते पीक जमिनीमध्ये जे मुळं जिवंत राहतात आणि ज्यावेळी पाऊस पडेल तर परत त्याला फुटवे फुकतात आणि परत ते पीक जोमाने वाढतं वा फार छान मी आता तुम्ही पाण्याचा उल्लेख केला त्यामुळे अगदी सरळ आहे म्हणजे अगदी स्पष्ट आहे की शेवटी पाणी हे खूप महत्वाचं आहे तर त्यामुळे कसं आहे की हवामानाची आपण चर्चा केली आता आपण जाऊया खत आणि पाणी ह्या दोन विषयांकडे मला सांगा काय कशा पद्धतीचं खत लागतं एक आणि पाणी किती लागतं आणि त्याचं व्यवस्थापन कसं करायचं खताच्या बाबतीत म्हणाला तर तुम्हाला याचं जे उत्पन्न आहे ते भरपूर मोठ्या प्रमाणात असलं आणि एक दोन दोन महिन्यांच्या कापण्या होतात तेव्हा याला मी जमीन तुम्हाला सांगितली की काळीची भारी जमीन असेल तर निश्चितपणे उत्पन्न चांगलं मिळतं बरं पण त्याचबरोबर याला खत पण कारण अन्न घटकाचं सप्लाय होणं पण त्याला तेवढंच महत्वाचं आहे कारण म्हणून कंपोस्ट खत जे आहे हे चाळीस मेट्रिक टन प्रति हेक्टर अच्छा चांगलं कुजलेलं कंपोस्ट खत त्या जमिनीमध्ये मिसळून बरोबर देणं हे चांगलं पेरणीच्या पूर्वी साधारणत अडीचशे किलो नत्र आणि ऐंशी किलो स्पुरत ऐंशी किलो पालास हे जमिनीमध्ये मातीमध्ये व्यवस्थित मिसळून खत देणं अत्यंत आवश्यक का। आहे दुसरं कापणी झाल्यानंतर जर एक पन्नास किलो नत्राचा एक अतिरिक्त मात्रा त्याला जर दिली तर कापणी लवकर होते आणि वाढ पण चांगली होते हिरव्या पालांची पण वाढ जोमाने होते आणि हिरव्या पाला जास्त मिळतो असं प्रत्येक कापणीच्या वेळी जर पन्नास किलो नत्र आपण जर त्याला देत गेलं तर आपला फायदा होतो पाण्याच्या बाबतीत म्हणतात तर पाणी जसं आहे की उन्हाळ्यामध्ये बारा आ, ते पंधरा दिवसाच्या अंतराने आपण त्याला पाणी दिलं तर चालू शकतो अच्छा हिवाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये साधारणतः आठ ते दहा दिवसाच्या अंतराने आठवड्यानी एक पाण्याची पाळी दिला याचबरोबर पाणी कमी असेल तर ठिबक सिंचन जे आहे तर ठिबक सिंचनाने सुद्धा आपण याला पाणी देऊ शकतो अच्छा त्याची सुद्धा जी काही म्हणजे अंतर आहे ते या दिवसाने आपण ठेवलं त्याला त्याला प्रॉब्लेम फायदा होऊ शकतो तुषार सिंचन जे आहे स्प्रिंकल त्याच्यामुळे याला स्प्रिंकलरनी किंवा रेनगननी याला शक्यतो त्या प्रमाणात फायदा होत नाही त्यात पाणी पण जास्त वेस्ट होतं पण ठिबक सिंचन पण याला चालू शकतं की जो आम्ही सध्या आता मध्ये आम्ही केलेला आहे उपक्रम राबवत आहे तुम्ही बरोबर आहे बरोबर आहे सर मला सांगा की आता हिरवा वैरणीसाठी पिकाची जी कापणी आहे ती साधारण किती दिवसांनी करायची हा यामध्ये पहिली जी कापणी आहे ही साधारणतः दहा ते म्हणजे नऊ ते दहा आठवड्यानी दोन ते अडीच महिन्यांनी पहिली कापणी होते आणि नंतर प्रत्येक जी कापणी आहे ही आठ आठवड्या म्हणजे दोन महिन्यांनी याची पहिली प्रत्येक कापणी याची ये घेता येते वर्षभरामध्ये याच्या सहा कापण्या आपल्याला आरामात मिळू शकतात अरे वा इतकं इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये वा पण मला सांगा की मग हे उत्पादन जे आहे ते किती मिळतं प्रत्येक कापणीला साधारणतः तीस ते पस्तीस मेट्रिक टन प्रति हेक्टर एवढं याचं उत्पादन मिळतं सहा कापण्यामध्ये याचं उत्पादन दोनशे ते अडीचशे मेट्रिक टन प्रति हेक्टर याचं उत्पादन मिळतं तुम्ही साधारण विचार केला तर एवढं उत्पादन उसाचं पण मिळत नाही हो उसापेक्षाही शेतकऱ्यांना फायदेशीर हे पीक आहे फक्त शेतकऱ्यांनी हे पीक लावून त्याचा उपयोग करायला पाहिजे किंवा याचं तसं थोडं मार्केटिंग केलं तर निश्चितपणे शेतकऱ्यांना उसापेक्षाही पिकाचा जास्त फायदा होऊ शकतो किंवा जास्त, भाएदा हुश्त भाएदा हुश्त 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 जास्त हुश्त आर्थिक त्यांना उत्पन्न प्रश्नच नाही प्रश्नच नाही म्हणजे नंतर मी आता बाजारीकरण वगैरे या सगळ्या गोष्टींकडे येणार आहे कारण खूपदा असं होतं की आपण हे सगळं करतो खरंय पीक घेतो खरंय पण त्याच्यानंतर ते बाजारपर्यंत पोहोचवायचंय तितकंच महत्वाचं आहे आता बाजारपर्यंत कसं पोहोचवायचं यासाठी सुद्धा आपण सरांचं मार्गदर्शन घेणार आहे ही चर्चा अशीच सुरू ठेवणार आहे पण आता वेळ आहे पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीची विश्रांती घेऊया विश्रांतीनंतर पुन्हा एकदा चर्चेत सहभागी होऊया पाहत राहा कुठेही जाऊ नका आमची माती आमची माणसं विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत सर खूप छान चर्चा रंगलेली आहे मग अशी आपण बाजाराचा उल्लेख केला एक सहज उभवतो म्हणून विचारतो की इतकं सगळं पीक घेतल्यानंतर बाजाराकडे वळायचं आहे यासाठी काही व्यवस्थापन आहे का हो कशा पद्धतीने त्या शेतकऱ्यांनी आपला माल बाजारापर्यंत घेऊन जावा हा जनरली आता वैरणीच्या संदर्भात म्हणलं तर तेवढा बाजार हा विकसित झालेला नाही बरं किंवा शेतकऱ्यांना वैरेन पिकांची किंवा वैरेंची गरज आहे परंतु ज्यांना गरज आहे आणि जे उत्पादक आहेत त्यामधली जी काही लिंकेज आहेत किंवा जे काय आहे तर ती साखळी अजून तशी विकसित झालेली नाही तथापि हे जे पीक आहे तुम्हाला सांगितलं तर ह्या पिकापासून मुरघास सायलेज हे एक तयार येत अच्छा याकरता अतिशय सोपी पद्धत आहे की जी मागं पण आपण चर्चा केलेली पशुपालकांना सांगितलेलं आहे की प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये किंवा प्लास्टिकच्या ड्रममध्ये फक्त हवा बंद स्थितीमध्ये त्याला बंद करून ठेवायचं आहे त्याला दाबून ठेवायचं आहे बरं तर याकरता फक्त ही जे वैरण कापल्यानंतर त्याची कुटी करायची आणि ती कुटी हिरव्या हिरव्या वेरणची कुटी प्लॅस्टिकच्या ड्रममध्ये किंवा प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये जर त्यांनी बंद करून ठेवली दाबून ठेवली प्रेस करून असं दोन महिन्यानंतर त्याचा मुरघास तयार होतो ह्या मुरघाची गुणवत्ता जी आहे ती हिरव्या इतकीच असते आणि ही तुम्हाला मार्केटमध्ये बाजारामध्ये विक्री करताना येणं सोपं असतं तर या पद्धतीने की जसं आता हिरुवेरियन कापून तुम्ही जर ठेवली तर ती चढते नाचते त्याला बाजारात नेणं सोपं होत नाही बाजार लांब असेल पण अशा प्रकारे त्यांनी जर मुरघास तयार केला तर तो, तो कुठेही इझिली तो मार्केटिंग करू शकतो तो बाजारात नेऊ शकतो आणि त्याला हो। बाजारातच किम मागणी आहे चांगल्या प्रकारे त्याला किंमत मिळते पाच रुपये प्रति किलो या प्रमाणात मुरघास बाजारात विकल्या जाते कि जोड़ी की जेवढी किंमत उसाला पण मिळत उसाला त्यामुळं शेतकऱ्या निश्चितपणे चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो अच्छा निश्चितच सर मला सांगा कि हा सगया बर की ह्या सगळ्यामध्ये काहीतरी पोषण मूल्य असतात बरोबर आहे ही नेमकी पोषण मूल्य काय आहेत याविषयी या विषयी आम्हाला सविस्तर जाणून आहे आपण जर संकरित नेपियर याची पोषण मूल्य बघितली तर संकरित नेपियर या याच्यामध्ये अनेक प्रजाती आहेत की जे आपण त्याच्यात गेलं की संकरित नेपियरमध्ये वायफनी पण त्याच्यात जवळपास दहा वेगवेगळ्या प्रजाती आहेत महात्मा फुले कृषी विद्यापीठ जे आहे तर महात्मा फुले कृषी विद्यापीठांनी यशवंत आणि जयवंत या दोन प्रजातीची निर्मिती केलेली आहे तामिळनाडू कृषी विद्यापीठांनी सीओ वन सी ओ दोन सी तीन सी ओ चार अशा चार प्रजाती निर्मिती केली आहे आय जी एफ आर जे आहे की आपलं भारतीय कृषी अनुसंधान परिषद तर त्याचं एक संशोधन केंद्र आहे झाशीला उत्तर प्रदेशामध्ये तर त्यांनी पण आय जे फार आय सिक्स आय जे फार आय नाईन यांची निर्मिती केलेली आहे त्याचबरोबर धारवाड जे आहे त्याच संशोधन केंद्राचं उपकेंद्र आहे धारवाडला कर्नाटकामध्ये कर्नाटक त्यांनी पण डी एच सिक्स संपूर्ण नावाचं एक जात विकसित केले आणि या सर्व जातीचं जे आहे तर या जातीमध्ये पोषण मूल्याचा तुम्ही विचार केला तर वीस टक्के हे ड्रायमॅटर शुष्क भाग जो असतो हा वीस टक्के असतो बरोबर प्रथिनांचं प्रमाण नऊ पॉईंट आठ टक्के आहे तर याच्यातलं जे फॅट आहे सिग्न पदार्थ हे दोन पॉईंट चार टक्के आहे अच्छा आणि फायबर जे तंतू म्हणजे ज्या फायबर आहेत तर हे पंचवीस ते सत्तावीस टक्के त्याच्यात फायबर आहे बरं बर पण प्रथिनांचं प्रमाण हे चांगलं असल्यामुळे नऊ पॉईंट आठ टक्के त्या मग ते सकस आणि पचायला पण म्हणजे चांगलं आहे सर मला अगदी थोडक्यात सांगा की या पिकाच्या प्रमुख जाती कोणत्या आता तुम्हाला मी या सांगितल्या त्या की ह्या पिकामध्ये सी ओ कोइमतूरचे जे आहेत त्या ओ वन ओ टू सीओ थ्री सीओ फोर धारवाडची संपूर्ण बायफच्या एक ते दहा एक ते दहा हां बायफ ज्या आहेत त्या एक ते दहा बी एच आणि आपली जे महात्मा फुले पडण केलेले आहेत यशवंत आणि जयवंत ह्या ह्या ह्याच्या प्रमुख जातीच्या सध्या उपलब्ध आहेत आणि चांगल्या प्रकारे उत्पन्न देत आहेत निश्चित आता ह्या सगळ्यात महत्वाचा एक प्रश्न तो म्हणजे असा की हे सगळं हा आहार म्हणून देत असताना ह्याच्यामध्ये दे काही विषारी पदार्थ असू शकतात का आढळतात का यामध्ये तसे विषारी पदार्थ प्रामुख्याने कुठले आढळत नाही तर ऑक्झलिक जे आहे तर ऑक्झलिकचं थोडंसं प्रमाण असतं ऑक्झलिकचं ते दोन पॉईंट चार टक्के फक्त आहे आणि हे जेव्हा खूप मोठ्या प्रमाणात त्यांची वाढ होते किंवा खूप वाढतं त्याचवी त्याच्यात मॅक्झिमम आढळून होतं अन्यथा कोवळ लसलेला वाटलं कुठल्याही प्रकारचा विध विषारी आधा करणार असा कुठला विषय आढळत निश्चितच म्हणजे ह्याच्यावरती नियंत्रण मात्र आणता येईल कारण त्याचं प्रमाण खूप कमी आहे पण त्याच्याकडे आपण संकरीकरण जे केलेलं आहे त्याकरताच केलेलं आहे आणि जसं जसं त्या नवीन प्रजाती निर्माण होतात त्यामुळे औक्झलिकचं प्रमाण अतिशय कमी कमी होत चाललेलं आहे बरं जाता, -जाता काय संदेश द्याल आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांना शेतकरी बांधवांना संदेश नाही पण शेतकरी एक विनंती व आव्हान असं राहील की त्यांनी आपले जे पशुधन आहे त्या पशुधनाकरता आपण जेव्हा त्यांच्या दुधबाची उत्पन्न आपण घेऊ इच्छितो त्याकरता त्याच्यावर कुठल्या प्रकारचा चमत्कार नाही की काही न खऊ घालता किंवा काही न करता दूध उत्पादन करतील त्याकरता त्यांना जो आवश्यक असा सकत च आपला द्यायचा आहे त्या हिरव्या वैरिणीचं जे पीक आहे ते त्यांनी स्वतःच्या शेतामध्ये जास्त प्रमाणामध्ये लावावं आमच्या सर्व प्रक्षेत्रावर संकरित नेपया याचं जे ठोंब उपलब्ध आहेत त्याचा त्यांनी लाभ घ्यावा आमच्या वेगवेगळ्या हे आम्ही शंभर टक्के अनुदानावर तुम्हाला उपलब्ध करून देत असतो आमच्या नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये आपण संपर्क साधावा त्यांच्यामार्फत ते ठोम उपलब्ध करून घ्यावेत आणि आपल्या स्वतःच्या शेतामध्ये आपल्या पशुधनाकरता याची लागवड करावी हीच तुम्हाला विनंती आहे आजच्या भागात इथेच थांबतो सर पुन्हा एकदा आपले आभार मानतो पुन्हा भेटूया पुढच्या भागात नवीन विषय घेऊन तोपर्यंत नमस्कार